नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. एका लाईनमध्ये मला जर सांगायचं असेल तर हा लोकशाहीचा थट्टा आहे. म्हणजे जे लोक एकमेकाला विरोध करत होते ते एकत्र आले. पूर्वी एकमेकाला जे विरोध करत होते ते एकत्र आले होते. आणि हे जे काय चाललं आहे महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र नाही आहे. आणि म्हणूनच हे स्वराज्याची आमची मुवमेंट जोरात चालू आहे. पण तुमच्या उत्तरात प्रश्न उत्तर द्यायचं तर हा लोकशाहीचा थट्टा आहे. राज्य मंत्रिपदाची काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या काही लोकांनी जाऊन मंत्रिपदाची शपथ घेतली आणि आज राष्ट्रवादीमधले तेच मंत्री आज पवारसाहेबांची जाऊन भेट घेत आहेत. एका बाजूला सांगायचं की विरोध होत आहे आणि दुसऱ्या बाजूला जाऊन पवारसाहेबांची पण भेट घ्यायची. नेमकं विरोधात कोण आहे सत्यात कोण आहे हेच कळत नाही. मी भाषणात तेच बोललो, कोण सत्यात कोण विरोधात हेच कळत नाही. पण ह्याचं उत्तर मला वाटते तेच चांगल्यापणे देऊ शकतील. आम्ही काय देण्यापेक्षा मला वाटते थोड्या दिवसात त्याचं उत्तर मिळेल. लोकांचे फार मोठ्या आशा आणि अपेक्षा वाढलेले आहेत. लोक अस्वस्थ आहेत. जे काही सध्या राजकारणात चालू आहे हे कोणाला लोकांना पटलेलं नाही. आणि मी पूर्वीपासून महाराष्ट्र पिंजून काढत असल्यामुळे शिवाजी महाराजांचा वंशज, शाहू महाराजांचा वंशज या नात्याने तो मला अधिक ॲडव्हान्टेज मिळतो. आणि मी सुद्धा राबतो आणि ह्या बारशेत इतक्या लोकांनी प्रेम दिलं की मला सांगणंसुद्धा सांगण्याच्या पलीकडं प्रेम दिलेलं आहे. दोन्ही सभेसाठी काल बार्शीत असेल, आता वैरागला असेल, हजारो लोक आलेले होते. आणि असंच जर बार्शीकरांनी प्रेम दिलं तर निश्चित 2024 आणि बार्शी असेल किंवा वैराग असेल सगळे तुमचे मी ओव्हरऑल मी बोलतो आहे. तर मला एवढंच इतकंच सांगायचं आहे की 2024 स्वराज्य ज्यावेळी इलेक्शनमध्ये येणार, निवडणुकीच्या ह्याच्यात आपले उमेदवार घेणार, बार्शीत आपला विजय हा स्वराज्याचा निश्चित आहे.